कुणाच्या बापाचा बाप जरी जमिनीवर उतरला तरी मुंबईपासनं महाराष्ट्रापासनं मुंबई ही वेगळी होऊ शकत नाही, त्यामुळे ही डायलॉग बाजी बंद करा. उद्धवजी, तुम्हाला कुठे कुठे आग होते आहे हे तुम्हाला सहनही होत नाही आणि सांगता येत नाही आम्हाला, समजताय? आम्हाला ते माहिती आहे कुठे कुठे कशी कशी आग होते. मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं लौट कर जरूर आऊंगा, मैं समंदर हूं लौट कर जरूर आऊंगा. आणि परत तर आलोच, शिंदेजींना देखील सोबत घेऊन आलो. बोल सियापती रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापती महादेव की, बोलोजी भाई सब संतन की, गो माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या विराट सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे तडफदार अध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी अत्यंत वेगानं प्रगती करते आहे, ते आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकरजी, आमचे लोकप्रिय आमदार रणधीरभाऊ सावरकरजी, प्रकाशभाऊ भारसाकळेजी, हरीशभाऊ पिंपळेजी, संजयभाऊ कुटेजी, राजेंद्र पाटणीजी, लखन मलिकजी, वसंत खंडेलवालजी, आकाश पुणकरजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित चनसुखभाऊ संचेतीजी, डॉक्टर उपेंद्र कोठेकरजी, अनंतराव देशमुखजी, डॉक्टर रणजित पाटीलजी, विजय अग्रवालजी, अनुप धोत्रेजी, आशिष देशमुखजी, जयंत भाऊ डेहनकर, अर्चनाताई मसने, किशोर मांढरे पाटील, बळीरामजी सिरस्कार, नारायणराव गव्हाणकर, तेजराव पाटील थोरात, कृष्णा गोवर्धन शर्मा, नकुलजी देशमुख, माधव मानकर, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सिद्धार्थ शर्मा, मंचावरील सर्व मान्यवर आज जरी सभेमध्ये उपस्थित नसले तरी देखील पूर्ण मनाने आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपले खासदार संजयभाऊ धोत्रे आणि आमदार गोवर्धनजी शर्मा आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. जिथपर्यंत माझी नजर जाते आहे तिथपर्यंत मला लोकच लोक दिसतायत. मला असं वाटतं अकोल्यांनी सगळ्या सभांचा रेकॉर्ड तोडला आहे. आता पुढच्या सभांना अकोल्याप्रमाणेच त्यांना गर्दी करावी लागेल, लोक आणावे लागतील, लोक यावे लागतील, कार्यकर्ते यावे लागतील. पण मला अतिशय आनंद आहे की आज मोदीजींना 9 वर्ष पूर्ण झाले आणि त्यानिमित्ताने मोदी ॲट 9 च्या सभेला अकोला जिल्ह्यातनं अकोला शहरातनं इतक्या मोठ्या प्रमाणात आपण सगळे उपस्थित आहात. खरं म्हणजे बावनकुळेजींचं आज भाषण झालं, मी असं म्हणेन बावनकुळेजी तुमची सफलता काय आहे, तर ज्या ज्या वेळी एखादा व्यक्ती हा प्रसिद्ध होतो
आणि त्या व्यक्तीची भीती आमच्या उद्धव ठाकरेजींना वाटते, त्या त्यावेळी उद्धव ठाकरेजी सांगतात की हा महाराष्ट्राला मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार आहे। हा त्यांचा पेटंट डायलॉग आहे, त्यांच्याकडे याच्याशिवाय दुसरी स्क्रिप्ट नाही आहे। आज त्यांनी सांगितलं बावनकुळे हे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार आहे। याचा अर्थ आता बावनकुळेची तुमच्या कामाची दहशत ही उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये तयार झाली आहे। उद्धवजी काळजी करू नका, कुणाच्या बापाचा बाप जरी जमिनीवर उतरला तरी मुंबईपासनं महाराष्ट्रापासनं मुंबई ही वेगळी होऊ शकत नाही, त्यामुळे ही डायलॉग बाजी बंद करा। खरं म्हणजे मला असं वाटतं की बहुतेक उद्धव ठाकरेंचं भाषण लिहिणारे जे स्क्रिप्ट रायटर होते तेही आता शिंदेजींच्या पक्षात चालले गेले, त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीकडनं उधारीवर त्यांनी स्क्रिप्ट रायटर आणले आहेत आणि त्यामुळे त्यांची जी स्क्रिप्ट आहे। आज म्हणाले देवेंद्र फडणवीसांची अवस्था अशी आहे, त्यांना सहनही होत नाही, सांगता येत नाही। उद्धवजी तुम्हाला कुठे कुठे आग होते आहे हे तुम्हाला सहनही होत नाही सांगता येत नाही, आम्हाला समजताय, आम्हाला ते माहिती आहे कुठे कुठे कशी कशी आग होते आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा उद्धवजी, ज्यावेळी 2019 साली भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसून श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देऊन तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत खुर्चीच्या मोहानं त्या ठिकाणी गेलात, त्याच वेळी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ठणकावून मी सांगितलं होतं मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं लौट कर जरूर आऊंगा, मैं समंदर हूं लौट कर जरूर आऊंगा। आणि परत तर आलोच, शिंदेजींना देखील सोबत घेऊन आलो। बंधू भगिनींनो, हे अजूनही भाषणच ठोकताय, हे अजूनही त्या ठिकाणी जागेत झाले नाही, रोज लोक यांचा पक्ष सोडून चालले, 40-40 आमदार नाकाखालनं निघून जातात आणि यांना समजतही नाही। खरं म्हणजे मला आठवतं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्या दिवशी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याची वेळ येईल त्या दिवशी शिवसेनेचं दुकान मी बंद करेन, पण त्यांच्यासोबत मी जाणार नाही। पण खुर्ची करता उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत गेले म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंचं दुकान बंद केलं आणि बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष हा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात त्या ठिकाणी पुन्हा जिवंत केला, जो हिंदुत्वाकरता आणि जो या भारतवर्षामध्ये हिंदुत्वाचं जागरण करण्याकरता शिवसेनेच्या रूपानं मजबूतीनं उभा आहे।